नमस्कार, मी करण सावंत आणि स्वर्गात लोकांनी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण शिवकालीन सायपन योजना प्रकल्प बघतल आहोत, तसेच वळ्यात जाऊन दगडा परतून खेकडे पकडतल आहोत। तर आजचा व्लॉग शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा। आणि हे एक रतांबीन होती, म्हणजे कोकमचं झाड। हा अजून पण गावली दाखव, जवळ आणून दाखव। तुका कसं कळलं की कुरले होत त्यो कुरले गावतले त्यो? आमका सर घेऊन गेले प्रोजेक्ट बघू। हा प्रोजेक्ट बघू। आम्ही असेच टाइमपास दगडा परत बसलेलो त्या गावाकडे। दोनच गावले ना मग ट्राय करून बघ, नाहीतर मग दुसऱ्या स्पॉटवर जाऊया। मैशा तू काय एक तरी गावली नाही, सुक्या ठिकाणी बघू नको, ओल्या ठिकाणी बघू। ती बघ पुढे पळाली, आताच्या पुढे तुझ्या पळताना दिसला का? पुढे खोल होतो अरे ह्या कोपऱ्यावर पुढे। हा आताच्या पुढे ते काहीतरी पळता नाही। म्हणजे एवढं कॉन्फिडेंटली सांगता तर बघ एकदा काय रे। पळाली नव्हतीच असत असच पळतात ते तुमच्या कडलं। लगेच हात लाव काही मग अशी तुझी असेच पळाली गेली ती गेल्यावर नाही गावची एकदा दिसली काय बघ बघ अथक लागली। हा ओके बघ मग
दोघा मिळून ही कुरली पकडतात, बघू गावता काय. गावली हा भारी रे, फायनली पकडल्यान. नांगे मोडू नका हा काय. म्हशी पिशवी आणजा, ही मस्त गावली. चावले ना, चावले ना, पण तोडू नको नांगे, थोडं मागे जा. मस्त ठेवते पिशवीत, पैसे वाट बघता बघ तुझे. चल तीन झाले ना कुरल्यो, अजून बघूया. लग्ना खाली मोठा बेळ लागलाय, त्याच्यात हात घातले हातीत लागले माझ्या. आता पाणी कमी झाल्यावर असे दगड दगडाच्या खाली खूप गावतात ना. लगेच हात घाल, पळायली पण असा तेवढं. अजून एक कुरली गावली करणला, लेंगे मोडू नको. अजून एक कुरली गावली, भारी पिशवी. तर आता आम्ही पहिल्या ठिकाणावरती गेलो, तर थंय जास्त कुरलं गावक नाही, आणि दुसऱ्या ठिकाणावरती येलो. आणि शिवकालीन योजना पण चालू हा, म्हणजे पाणी शिवकालीन सायपन योजना, शिवकालीन सायपन योजना चालू हा. हे जे पाईप येतात ते वरना तकडेच ना डोंगराच्या पायथ्यात ना पाणी येतात, आणि त्या पाण्याचे हे पाईप होत, आणि हे गावात घेऊन गेले आहेत. हा आताच नवीन. चला टाकी काय रे दूर का अजून ते कुरलो खाय बघितलेलंस. ओके बघ मग मस्त वाटलं शांत. बाकी थंडगार वाटलं मस्त. इथे येल्यानंतर एक कुरली गावली करेल. म्हशीकडे माती गेले ते मग आम्ही असेच मातीतलं काढून या किल्ल्याला कुरलं. कोण कोण? मी पप्पा आणि शंकर काका गेलेले माती काढून. मग अशी खूप गरम होता ना रे, आणि आता हईल्यावर मस्त वाटलं जरा थंड गावर. पाण्याचा आवाज येतो ना. टाकी वरती आहे ना, चढावलो या त्यामुळे दम लागलो. तर आता आम्ही टाकीकडे येलो. त्याच्यात पाणी जात, वेगळंच मासा
हाँ अशा प्रकारे है याच्यामध्ये साठे येतात ना आणि त्यानंतर मग खाली टाकिया त्या टाकीमध्ये पाणी साचता आणि त्यानंतर मग गावी जातं मस्त ना झऱ्याचं पाणी एकदम आणि पाणी पण बघू शकता एकदम क्लीन हा आणि कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची योजना हा म्हणजेच शिवकालीन सायपन योजना कोणतंही केमिकल घालूच आधी पाणी कसं वाटलं आणि स्विच हा ते पाणी सोडूसाठी ना पाणी सोडूसाठी स्विच हा म्हणजे एक पाईप ह्या टाकीचा आणि दुसरा पाईप दुसऱ्या याचा ना दोन योजना होत वाटत आपल्याकडे चला मैसा चल ही नवीन टाकी बांधली ना बरोच वेळ ह्यानी कुरले धरले आणि आता घेऊन इलेत बघूया किती गावल्यो तर आतमध्ये बघू शकताय तुम्ही एवढे कुरले गावलेले होत तरी नाही म्हटलंस तरी 15 वर आहेत ना ओके घे आणि काय करताला या कुरल्यांचा तळ्यात सोडूया ना बारी झालं रे चल जाऊया तर मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये एवढाच आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जर तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय.